सर, तुम्ही ऑलरेडी मीटिंगचे होस्ट आहात, त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता. ओके येस, ओके हो ओके राहिले, झालं झालं, स्क्रीन शेअर झालं. आले का करे, स्क्रीन शेअर आले ना सर? हो, आलं सर, आलं आलं. ओके ओके सर्वांना नमस्कार. एकदा फक्त मला रिप्लाय द्या, आवाज आलाय म्हणून. हो सर, आवाज आला सर. ओके 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 सर्वप्रथम सगळ्यांना सॉरी की तुम्हाला आज वेट करावं लागलं. आज अतिशय महत्वाचं कारण तसं होतं, सन्माननीय डेप्युटी सीओ साहेब शाळेत आलेले होते आणि ते 6 वाजेपर्यंत शाळेत होते. माझी शाळा थोडीशी लांब अंतरावर आहे, त्यामुळे मला यायला उशीर झाला. तुम्ही सगळ्यांना वाट बघावी लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि एका चांगल्या घटकाला आज आपण सुरुवात करूया. घटक आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता चाचणी कुट प्रश्न. या घटकातला गणिती कोडे नावाचा जो घटक आहे, उपघटक आहे, तो मॅडमने माझ्या वाट्याला दिलेला आहे. तर जास्त प्रस्तावना न करता आपण थेट विषयाला सुरुवात करूया. यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न असतात, खालील चौरसात काही संख्या विशिष्ट पद्धतीने लिहिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक संख्या शोधा. आता या संख्या मांडणीचं असं काही ठराविक सूत्र नाहीये की डावीकडून उजवीकडे जाईल, उजवीकडून डावीकडे जाईल, वरून खाली येईल की खालून वर जाईल, का अशा तिरप्या पद्धतीने राहील, याचं कुठल्याही पद्धतीचं बंधन नसतंय. प्रश्नकर्त्याला जसं वाटेल तशा पद्धतीने इथे संख्यांची मांडणी केलेली असते आणि त्यावरून आपल्याला शोधून काढायचं असतं. या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसतंय आपल्याला, उरलेल्या 8 संख्या दिसत आहेत. 9 संख्यांचा हा चौरस आहे, या 9 संख्यांमध्ये 8 संख्या दिलेल्या आहेत आणि 9वी संख्या तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे की इथं अशी संख्या शोधूया की त्या संख्येने या संपूर्ण चौरसाचं समाधान होईल, अचूक वाटेल असं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे. आता बघा, 15, 28, 36, 6, 3, 20, 3, 5 वगैरे वगैरे. आणि मी त्या दिवशी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं, ज्या दिवशी आपण वेन डायग्राम शिकलो त्या दिवशी, की काही प्रश्न असे असतात की त्यांना वेळ लागू शकतो, इतर सोप्या प्रश्नांचा लागलेला वेळ आपल्याला या प्रश्नांसाठी द्यायचा असतो. म्हणजे होतं असं कधी कधी पहिल्या पहिल्या लगेच उत्तर क्लिक होईल तुम्हाला, पण कधी कधी मात्र लवकर कळणार नाही, म्हणून आपल्याला इतर सोप्या प्रश्नांकडे आधी जायचंय आणि अशा प्रश्नांकडे थोडंसं थांबून वेट करून मग आपल्याला या अशा प्रश्नांना हात घालायचा आहे. तर बघा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल वर दिलेल्या संख्या मला थोड्या मोठ्या दिसत आहेत, मग इथं काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. 3 खाली आहे, 6 आहे, 3 ने 3 18 होतात, 3 ने 6 9 होतात, 6 ची 3 ची वजाबाकी 3 होते, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाला स्पर्शून जातील. पण उत्तराच्या लॉजिक कडे जाताना आपल्या लक्षात येईल या खालच्या 3 चा वर्ग करूया आपण, 3 चा वर्ग करूया, 3 चा वर्ग होतोय 9, त्या 9 मध्ये ऍड केले 6 आणि वर लिहिलेले आहेत 15. 3 चा वर्ग 9, त्यात मिळवले 6, इथं झाले 15. अगदी त्याच पद्धतीनं 5 चा वर्ग 25, त्यामध्ये मिळवले 30, इथं आलेत 28. मग मला अशी इथं संख्या मिळवावी लागेल की तिचा वर्ग आणि 20 यांची बेरीज 36 होते. अर्थातच पर्याय क्रमांक 1, 4, या 4 चा वर्ग होतो 16,
सोळा मध्ये मिळवले 20 आणि होत आहेत 36, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. ओके, पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह आलेलं आहे. आता 88 दिसतोय, 56 दिसतोय, 17 आहेत, 8 आहेत, 136 आहेत, 7 आहेत, 11 आहेत, 12 आहेत. थोडा विचार करायचा प्रयत्न करा, बघूया कुठून काही लॉजिक मिळतंय का. मला मोबाईल मध्ये पण जॉईन व्हावं लागेल तर मला तुमचे रिस्पॉन्स दिसतील. पर्याय क्रमांक वीस आहे, 100 आहे, 96 आहे, 120 पण आहे. एक उत्तर मात्र अगदी बिनचूक प्राप्त झालेलं आहे. व्हेरी गुड. बघा, या प्रश्नाचं निरीक्षण करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी 11 8 88, 17 8 136, 7 8 56, म्हणजे उभा गुणाकार, आडवा गुणाकार, तिरपा गुणाकार केलेला आहे. मग आपली जबाबदारी आता अशी आहे 12 8 96, आणि 96 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अगदी बरोबर, खूप छान उत्तर पाठवलं. लक्षात आले सगळ्यांचं, तिरकस गुणाकार करायचा आपल्याला इथं 12 8 96. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी 8 संख्या मांडलेल्या आहेत. व्हेरी गुड, उत्तर यायला सुरुवात झालेली आहे तुमचं. एक्सलेंट. अर्थातच ज्या पद्धतीने तुम्ही उच्च विचार केलेला आहे, खूप लाजवाब. बघा, या सगळ्या ज्या संख्या आहेत 8 संख्या, या जर का तुम्ही चढत्या क्रमाने मांडून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि या क्रमाने लिहिलेल्या आहेत. मग आता बघा, आपल्याला विचार करत असताना खरं म्हणजे या सगळ्या संख्या मांडायला देखील वेळ नसतो आपल्याकडे. मग सगळ्यात छोटा मला 11 दिसतोय, 11 11च्या पुढची मूळ संख्या आहे 13, 13च्या पुढची मूळ संख्या आहे 17, 17च्या पुढची मूळ संख्या आहे 19, 19च्या पुढची मूळ संख्या आहे 23, 23च्या पुढची मूळ संख्या आहे 29, आणि 29च्या पुढची संख्या लिहिलेली मला दिसत नाही. म्हणजेच 29च्या पुढची 31 हे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मग पुढे पुन्हा बघा, 31 31च्या पुढची 37, 37च्या पुढची 41. आपण परीक्षेच्या अगदी जवळ आहोत, त्यामुळे या मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या या सगळ्या प्रकारांचा तुमचा आता खूप छान पद्धतीने सराव झालेला आहे. लगेच लक्षात येईल आपल्याला. फक्त उलट सुलट क्रमाने या संख्या लिहिलेल्या असतात, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि अचूक उत्तर शोधायचंय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 31. पुढे जाऊया आपण. सगळं सांगा ना.
मात्र उत्तर यायला वेळ लागतोय, थोडासा चॅलेंजिंग प्रश्न वाटतोय. पुन्हा आपण काय करूया, या सगळ्या संख्या जर का तुम्ही चढत्या मांडणीने लिहून घेतल्या तर आपल्या लक्षात येईल सगळ्यात छोटी संख्या आहे 11. 11 पुढे आलेले आहेत 13. 13 पुढे आलेले आहेत 17. 17 पुढे आलेले आहेत 25. 25 पुढे दिसत आहेत 32. 32 पुढे दिसत आहेत 37. 47. 58. असा एक चढता क्रम होताना दिसतोय. कधी कधी आपण मध्ये आडवी बेरीज उभी बेरीज देखील करून बघतोय. उत्तर चुकताना दिसत आहेत मला, तुमचे जे रिस्पॉन्स येत आहेत. ओके, तर आपण जाऊया 11 याच्या अंकांची बेरीज करूया. आपण अंकांची बेरीज आहे 2 आणि 11 मध्ये 2 मिळून 13 झालेले आहेत. 13 अंकांची बेरीज करूया. 13 अंकांची बेरीज होते 4. 13 मध्ये 4 मिळून 17 होत आहेत बघा. 17 अंकांची बेरीज आहे 8. 17 मध्ये 8 मिळून 25 होत आहेत. 25 अंकांची बेरीज होते 7. 25 मध्ये 7 मिळून होत आहेत 32. 32 पण अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे 5. 32 मध्ये 5 मिळवल्यावर होत आहेत 37. 37 पण अंकांची बेरीज करायची आपल्याला, त्यांची बेरीज होते 10. 37 मध्ये 10 मिळवल्यावर होत आहेत 47. 47 पण अंकांची बेरीज करायची आहे 11. 47 मध्ये 11 मिळवल्यावर होत आहेत 58. आणि आता आपल्याला काही सांगायची आवश्यकता नाही, 58 अंकांची बेरीज होते 13 आणि 58 मध्ये 13 मिळवल्यावर आपला पर्याय क्रमांक 3 71 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. रिस्पॉन्स येत आहेत तुमचे, व्हेरी गुड. बघा या ठिकाणचं लॉजिक असं आहे, इकडे 117 दिसत आहेत आपल्याला, जरा संख्या इकडे आम्हाला मोठ्या दिसत आहेत उजव्या हाताच्या, 117, 144, 135, यांच्यावर काहीतरी काम करता येईल. 76 बेरीज करायचा प्रयत्न केला असेल तुम्ही, पण तीही बेरीज जेव्हा येत नाही तेव्हा मात्र या अंकांच्यावर आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. 76 ही पहिली संख्या, 76 हिच्या अंकांची बेरीज करा. 7 आणि 6 13. 54 पण अंकांची बेरीज करा. 5 आणि 4 9. 13 × 9 117. तसंच इथे पण करूया. 84 अंकांची बेरीज येते 12. 39 अंकांची बेरीज येते 12. 12 × 12 12 चा वर्ग 144. आणि मग 6 आणि 3 9. 9 जर का 15 ने गुणलं, 15 9 135 होतात.
मग इथं 15 बेरीज येईल असा पर्याय आपल्याला शोधून काढायचा आहे, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, 69 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, काही सेकंद मी थांबतोय. व्हेरी गुड, आता मात्र उत्तर एकदम सुसाट लक्षात आलंय तुमच्या. 73 अंकांची बेरीज आहे 10. इकडे शेवटी जाऊ आपण. आता 127 अंकांची बेरीज आहे 10. 10 × 10 100 मध्ये लिहिलेले आहेत. खाली जाऊया. 118 अंकांची बेरीज होते 10. 83 पण अंकांची बेरीज होते 11. 11 × 10 110 मध्ये लिहिलेले आहेत. आणि मग आपल्याला जे चॅलेंज आहे ते चॅलेंज या खालच्या दोन संख्यांच्यावर आहे. 7 × 2 = 9, 9 × 0 = 9, 9² = 81. ऑप्शन फर्स्ट हे अचूक उत्तर आहे. खूप छान, बऱ्याच लोकांनी याचं चांगलं उत्तर दिलंय. पुढे जाऊया आपण. काही सेकंद मी थांबतोय इथं पण. वा नाईस, बघा इथं बघितल्या बघितल्या असं लक्षात येते, अरे 6 × 3 = 9, पण हे 8 × 2 याचा 56 कसा बरं होईल. किंवा उभा विचार करतो आपण कधी कधी, 6 × 8 = 14 होतात, किंवा 6 × 10 = 16 होतात, 8 ची दुप्पट 16 होते, असं काय असेल का? अशा अनेक अर्थाने आपण लॉजिक वापरतो, पण याच अचूक उत्तर आहे 6. पहिला जो 6 आहे या 6 चा वर्ग करूया. 6 चा वर्ग होतो 36. 3 चा घन करूया. 3 चा घन आहे 27. म्हणजे बघा, 6 चा केला आपण वर्ग, 3 चा केला घन, 36 मधून 27 गेले, 9 हे आपलं या ठिकाणी आलेलं सोल्युशन आहे. खाली जाऊया. 8 चा वर्ग = 64. 2 चा मात्र घन करूया. 2 चा 8, 2 चा जो घन आहे तो 8. 64 मधून 8 यांची वजाबाकी 56 इथे लिहिलेली आहे. तसंच इथे पण करूया. 10 चा वर्ग = 100. 4 चा घन = 64. आणि 100 मधून जेव्हा 64 वजा होतील तेव्हा अचूक उत्तर आहे आपलं 36. पुढे जाऊया. पुन्हा काही सेकंद मी थांबतोय. प्रश्न सगळ्यांना दिसतोय. गुड, खूपच छान, खूपच छान, मस्त. या ठिकाणी पण आपल्याला इकडे पण 8 दिसतोय, इकडे 8 दिसतोय, मध्ये जिथं 216 दिसतोय, हे संख्या छोट्या दिसतात, पण 8, 216 आणि 1 अशा काही संख्या दिसल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की इथं घणच काहीतरी असलं पाहिजे प्रकरण.
आणि मग 8 6 या दोन्ही संख्येतला फरक किंवा त्याला वजाबाकी म्हणूया आपण. 8 आणि 6 यांची वजाबाकी होते 2 आणि इथं लिहिलं आहे 8 2 चा घन 8. 9 3 यांची वजाबाकी होते 6 6 चा घन 216. आणि मग आता आपल्याला जे चॅलेंज केले 8 1 यांची वजाबाकी होते 7 यांचा फरक होतोय 7 आणि 7 चा घन 343 हे त्याचं अचूक उत्तर आहे. इथे लक्षात येईल बघा आपल्या उत्तर येत आहे का कोणाचं. ओके छान छान बघा 23 आणि 16 23 आणि 16 यातला फरक तो फरक आहे 7 आणि 7 वर काय काम केलेलं आहे बघा 7 आहेच 23 मधून 16 गेले 7 आहेत पण 7 वर काम असं केलंय की 7 चा वर्ग आणि 7 चा घन 7 चा वर्ग 49 7 चा घन 343 आणि या दोघांची बेरीज केलेली आहे 392. म्हणजे बघा यांचा फरक काढणे आणि त्या फरकाचा वर्ग आणि घन यांची बेरीज इथे लिहिलेली आहे. इथेही आपल्याला तेच करावं लागेल. 41 35 यांची वजाबाकी आहे 6 6 वर काम करायचं आपल्याला 6 चा घन अधिक 6 चा वर्ग 6 चा घन 216 6 चा वर्ग 36 दोघांची बेरीज आहे 252. इथेही आपल्याला तेच करायचंय 90 81 90 81 फरक आला 9 9 वर काम करायचंय 9 चा घन 729 9 चा घन वर्ग 81 729 आणि 81 यांची बेरीज पर्याय क्रमांक 3 मध्ये लिहिलेली आहे आणि पर्याय क्रमांक 3 810 हे आपलं अचूक उत्तर आहे. छान वेळ लागतोय तुम्हाला अगदी बरोबर. कोण आहे बरोबर हॅलो बघा 95 95 अंकांचा फरक पुन्हा एकदा 95 मध्ये अंकांचा फरक आहे 4. शेवटी इकडे 58 कडे जाऊया. 58 अंकांचा फरक आहे 3.
भलेही इथं 5 छोटा आहे 8 मोठा आहे, पण तरी सुद्धा आपल्याला अंकांचा फरक बघायचा आहे. अंकांचा फरक 4, अंकांचा फरक 3, 4 3 12 यामध्ये लिहिलेलं आहे. पुढे जाऊया आपण, खाली जाऊ डायरेक्ट. एकोणपन्नास मध्ये बघूया, अंकांचा फरक आहे 5. 29 मधला अंकांचा फरक आहे 7 आणि 5 7 35 इथे लिहिलेले आहेत. अर्थातच आपलं उत्तर आहे 7 2, अंकांचा फरक आहे 5. 8 2, अंकांचा फरक आहे 6 आणि 5 गुणिले 6 30 हे अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. काही सेकंद मी थांबतोय, वाट बघतोय तुमच्या उत्तराची. ओके, उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय बघा, या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लिहून घ्यायच्या आहे. मग तुमच्या लक्षात येईल की 56 56 पेक्षा मोठा आहे 57, 1 ने मोठा आहे. 57 च्या पुढे मला दिसत आहेत 60, 3 ने मोठा आहे. 60 पेक्षा मोठा मला दिसतोय 66, 6 ने मोठे. 66 च्या नंतर मला दिसत आहेत 76, 10 ने मोठे. मग मला इथं कुठेतरी क्लिक होतोय 1 3 6 10 असा प्रकार आहे. आणि 1 3 6 10 हा जो प्रकार आहे यालाच त्रिकोणी संख्या असं नाव आहे. आणि म्हणून ज्याच्या त्रिकोणी संख्या 5 असतील त्याला लगेच कळेल की आता पुढे किती वाढणार आहेत. बघा, 56 वरून 57 ला 1 वाढले, 57 नंतर 60 ला 3 वाढले, 1 3, 66 पर्यंत 6 वाढले, 76 ला जाताना 10 वाढले, 76 वरून 91 ला जाताना 15 वाढले, 112 ला जाताना 21 वाढले, 112 झाले, 112 वरून 140 ला जाताना 28 वाढले. आणि मग पुढची जी त्रिकोणी संख्या आहे आता 1 3 6 10 15 21 28 36, पुढची त्रिकोणी संख्या आहे 36. 140 मध्ये 36 मिळवा. 176 हे आपलं अचूक उत्तर आहे. 176, 176 इज द राईट आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. असंच काहीस लॉजिक आहे ते पण. प्रयत्न चांगला आहे.
थोडीशी उत्तर चुकताना दिसत आहेत. ठीक आहे, घेऊ आपण प्रश्न पुढा एकदा. आपण या सगळ्या संख्या चढत्या मांडणीने लिहून घेऊया, चढत्या क्रमाने लिहून घेऊया, असेंडिंग ऑर्डर. तेव्हा लक्षात येईल आपल्या 38 हा सगळ्यात छोटा आहे. 38 पुढे आपण गेलो 39 हा त्याच्यापेक्षा मोठा आहे 1 ने. 39 पेक्षा मोठा 43. 43 मोठा आहे 4 ने. 43 पेक्षा मोठा मला दिसतोय 52. 43 पेक्षा 52 मोठा आहे 9 ने. 52 पेक्षा मोठा आहे 68. 68 मोठा आहे 16 ने. आणि मग लगेच आपल्याला क्लिक होईल कि 1, 4, 9, 16 या वर्ग संख्या आहेत. वर्ग संख्येच्या प्रमाणामध्ये या संख्या मोठ्या होत चालल्या आहेत. वर्ग संख्यांची वाढ होताना दिसते आपल्याला संख्यांच्या मध्ये. आणि मग आपलं जे उत्तर असेल त्या उत्तराकडे जायला आपला मार्ग मोकळा होईल. 38 एक मिळवले 39, 4 मिळवले 43, 9 मिळवले 52, 16 मिळवले 68, 25 मिळवले 93, 36 मिळवले 129, 49 मिळवले 178, आणि आता 8 वर्ग जो असतो 64, तो 64 मिळवून होणार आहे 242. 242 हे आपलं अचूक उत्तर आहे. तुमच्या उत्तराची प्रतीक्षा आहे मला. वा गुड, व्हेरी गुड. इथलं लॉजिक मात्र बऱ्याचदा होते काय की आपण कठीण कठीण विचार करतो. आपल्याला असं वाटतं हाही प्रश्न त्याच दर्जाचा आहे का काय. मग इथं बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल कि या ठिकाणी उभी बेरीज या सिद्धांतावरचा हा प्रश्न आहे. 38, 52 यांची बेरीज 90, 17, 93 यांची बेरीज 110 आणि 68, 32 यांची बेरीज आहे 100. 100 इज द राईट आन्सर. तर थोडस उत्तर चुकताना दिसतंय, काहीतरी गोंधळ होतोय. छान, अचूक उत्तर यायला लागले. इथं काय केलेलं आहे बघा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलेंट. इथं काय केलंय बघा, 31 अंकांची बेरीज 4, 68 अंकांची बेरीज 14. आता बघा, 31 अंकांची बेरीज 68 अंकांची बेरीज
यातला फरक म्हणजे 14चा आणि 4चा फरक आहे 10, आणि त्या 10चा वर्ग मध्ये लिहिलेला आहे 100. तसंच इथेही करूया आपण, 5 ने 3 8, 2 1 3, हे 8 हे 3 यातला फरक 5, 5चा वर्ग 25. मग इथं आपल्यासाठी जे चॅलेंज आहे ते 9 ने 3 12, 2 ने 2 4, 12 आणि 4चा फरक 8, 8चा वर्ग 64, पर्याय क्रमांक 3 हे आपलं खरं खरं उत्तर आहे 64. तर या ठिकाणी मी आता पूर्णविरामाकडे जातोय. आज नकळत माझ्या हातून मोठी चूक घडली, तुम्हा सगळ्यांना प्रतीक्षा करायला लागली, पुनश्च दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी माझे मित्र, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की आमच्या मित्राने जी उंची गाठलेली आहे, मग ती शैक्षणिक उंची असेल, कर्तृत्वाची उंची असेल, ही उंची आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. माननीय विजय पाटील साहेब हे आमचे क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत. शिवाय आपल्या सर्व सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी, सर्व तंत्रस्नेही शिक्षक यांनी मला एक मौलिक अशी संधी दिली, आणि त्या संधीमधून परवा पुट प्रश्नातील आपण वेन डायग्राम हा एक घटक घेतला, आणि आज चौरसातील संख्या हा एक आव्हानात्मक वाटणारा जो घटक आहे तो घटक घेण्याचा प्रयत्न केला. कळत न कळत काही माझ्या हातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तरी मी क्षमायाचना करतो, आणि मला संधी देणाऱ्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि आजचं मार्गदर्शन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते. थांबवत आपण. धन्यवाद सर.